बिडकी पोलीस ठाणे हद्दीतील तोंडोळी शिवारामध्ये गौण खनिज चोरांविरोधात कडक कारवाई करा, अन्यथा छावा संघटनेच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात येईल असा इशारा तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आलाय. तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या तोंडोळी जैनपूर शिवारामध्ये गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून गौण खनिज चोरी रोखण्यासाठी छावा संघटनेच्या जिल्हाध्यक्षांचे तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून तालुक्यातील तोंडोळी जैनपूर शिवारामध्ये अवैधरित्या वाळू मुरुम उत्खनन करून रात्रंदिवस रासरोसपणे शासनाचा महसूल बुडवून वाळू माफिया वाहतूक तथा विक्री देखील करत आहे. रात्रीच्या सुमारास वाहतुकीने गावकऱ्यांची झोप उडवली. महसूल विभाग याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे की काय अशी चर्चा सध्या नागरिक करत आहे. याच अनुषंगाने 21 नोव्हेंबर रोजी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नंदू गरड यांनी संघटनेच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन देत येत्या 2 दिवसांमध्ये रेती मुरुम उत्खनन करणाऱ्या वाळू माफियांवर रीतसर कडक कारवाई करा, अन्यथा बिडकीन येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष नंदू गरड, तालुकाध्यक्ष किशोर शेळके, प्रसिद्धी प्रमुख तुषार गरड, विकास म्हस्के, अमर गरड, सुनील बर्डे, कृष्णा अवे, उमेश गरड, सागर डोंगरे, दत्तप्रसाद गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. रवींद्र गायकवाड, MCN News, बिडकीन.